नमस्कार, मी प्राजक्ता आणि तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे विनविथ वेलबिंग या माझ्या चॅनलवर। तर आजचा दिवस आहे नवरात्रीचा सातवा दिवस, सातवी माळ, आणि आजच्या दुर्गेचं स्वरूप आहे काल रात्री जी मृत्यूला, अकाल मृत्यूला हरणारी अशी शुभंकरी माता आहे। तर तिच्याबद्दल आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत, तर त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। तर चला सुरू करूया व्हिडिओला। तर या देवीचे स्वरूप हे नावाप्रमाणेच काल रात्री आहे आणि देवीच्या श्वासात अग्नी आहे असं म्हटलं जातं। चतुर्भुज असलेल्या देवीच्या एका हातात खडक तर दुसऱ्या हातात लोखंडी शस्त्र आहे। तिसरा हात अभय मुद्रा आणि चौथा हात वरमुद्रा स्थितीत आहे। देवीचं वाहन गंधर्व आहे। रिद्धी आणि सिद्धी प्रदान करणाऱ्या कालरात्री देवीचे नेत्र ब्रह्मांडाप्रमाणे विशाल आहे आणि गोल आहे। देवीची दृष्टी ही विजेप्रमाणे चकाकणारी आहे। तसंच कालरात्री या देवीला कालीमातेचंही स्वरूप आहे। पार्वतीपासूनच या देवीची उत्पत्ती झाल्याचं म्हटलं जातं। तसंच तिन्ही सांजेनंतर या देवीचं पूजन करण्याचं सांगितलं जातं। नेहमीप्रमाणे पूजेला गंध, अक्षता, फुले, गंगाजल यांचा वापर करण्यात येतो। त्याचप्रमाणे या देवीला गुळाचा नैवेद्य अतिप्रिय आहे, म्हणूनच या देवीच्या नैवेद्यामध्ये गुळापासून बनवलेल्या प्रसादाचा नैवेद्याचा समावेश करावा। तसंच मी तुम्हाला आता या देवीचा मंत्र सांगते। तुम्हाला जमेल तसा यथाशक्ती या दिवशी म्हणजे सातव्या माळी या मंत्राचा तुम्ही जप केला पाहिजे। तर तो मंत्र असा आहे, ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय उच्छे ऊ कालरात्री देवे नमः। एकवेणी जपा कर्णपुरा नग्ना खरा स्थिता लंबोष्टी कर्णिका कर्णी तैलाभ्य शक्ति शरीरिणी वाम पादुल्ल सल्लोहलता कंटक भूषणा वर्धन मृद ध्वजा कृष्णा कालरात्री भयंकरी। तर हा आहे तो मंत्र। तुम्ही माझ्या स्क्रीनवर तो मंत्र पॉज करून सुद्धा तुम्ही या व्हिडिओमधूनच तो मंत्र देवीसमोर बसल्यावर वाचू शकता। आता मी तुम्हाला कालरात्री देवीची माहिती सांगते, जी मी तुम्हाला सांगितलं कालीमातेचं स्वरूप आहे। कालरात्री देवीचं पूजन केल्याने तुम्हाला कोणत्याही गोष्टींची कमतरता जाणवत नाही। तसंच अकाल मृत्यूचं भयही आपल्याला राहत नाही। मनोकामना ज्या असतात त्या आपल्या पूर्ण व्हायला सुद्धा मदत होते। तसंच भाविकांच्या समस्या, अडचणी, कष्ट यांचं अतिशीघ्रपणे निवारण सुद्धा होतं। तसंच या देवीला सर्व सिद्धींची अधिष्ठात्री मानली जाते, त्यामुळे मंत्र किंवा तांत्रिक जे असतात ते सुद्धा या देवीची आराधना करतात। म्हणूनच बऱ्यापैकी या देवीचं नाव सुद्धा कालरात्री आहे, त्यामुळे आपण संध्याकाळनंतर या देवीची पूजा अर्चना करतो। जर या देवीची आपण पूजा केली तर तिची भक्तांवर कृपादृष्टी राहते आणि अकाली मृत्यूपासून आपलं संरक्षण होतं। म्हणूनच या देवीला कालरात्री शुभंकरी असंही म्हटलं जातं। तर ही होती कालरात्री सातव्या माळीची दुर्गा देवी, जिचं स्वरूप आहे कालरात्री, तिची महती। मला खात्री आहे तुम्हाला हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल। जर तुम्हाला हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर एक लाईक नक्की द्या आणि पाहिल्या आत्ताच हा व्हिडिओ तुमच्या नातेवाईकांना, तुमच्या मित्रमैत्रिणींना, शेजाऱ्या पाजाऱ्यांना नक्की शेअर करा। त्यामुळे त्यांनासुद्धा या देवीचं महत्त्व कळेल आणि त्यांनासुद्धा या देवीच्या पूजेसाठी मदत होईल। तर अशाच व्हिडिओसाठी माझ्या चॅनलवर स्टे ट्यून, भेटत राहू नवनवीन व्हिडिओ, तोपर्यंत माझं चॅनल सबस्क्राईब करा। कालरात्री देवे नमः।